महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा चालू होणार आहेत त्या परीक्षांच्या संदर्भात पुणे विद्यापीठाच्या आढावासाठी आज मी पुण्याच्या दौऱ्यावर होतो. आताच आमची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आदरणीय कुलगुरू महोदय उपस्थित होते, आमचे संचालक मानेसाहेब उपस्थित होते, जिल्हाधिकारी कार्यालयाची मंडळी उपस्थित होती, कमिश्नर ऑफिसचे अधिकारी उपस्थित होते, इथले विद्यापीठाचे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि परीक्षांसंदर्भात जी काही माहिती मी घेतली, जो आढावा घेतला आहे, तो आपल्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पुण्याच्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मंडळींपर्यंत पोचावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 2,02,000 विद्यार्थी हे अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेला बसणार आहेत. 2,50,000 विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. 2,50,000 विद्यार्थ्यांपैकी 2,00,000 विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा घेतील. उरलेले 50,000 विद्यार्थी हे ऑफलाईन परीक्षा देतील. हा आकडा थोडा पाठीपुढे होऊ शकतो, पण आजचा जो आढावा घेतलेला आहे त्याच्यातली आकडेवारी आहे. ऑनलाईनमध्ये कुठचीही तांत्रिक अडचण येणार नाही याची दक्षता विद्यापीठाने घेतलेली आहे आणि ऑफलाईन 50,000 विद्यार्थ्यांच्या ज्या एक्झाम घ्यायच्या आहेत त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे जे 3 जिल्हे आहेत त्यांच्या 113 सेंटर्सवर ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे. या ऑफलाईन एक्झामच्या संदर्भातच कमिशनर ऑफिस असेल, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, तिन्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, त्यांचं सहकार्य विद्यापीठाला लागणार आहे आणि तोच समन्वय साधण्यासाठी आज या विद्यापीठाच्या आढावा बैठकीसाठी मी उपस्थित आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की जे 50,000 विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत ते ज्या ठिकाणी ज्या सेंटर्सवर ऑफलाईन एक्झाम घेणार आहे तिथली सॅनिटायझिंग सिस्टीम, तिथं थर्मल स्कॅनर असेल, त्याच्यानंतर बाकीच्या कोविडचे प्रोटोकॉल्स असतील, हे कशा पद्धतीनं पाळले गेले पाहिजे त्याच्यावर देखील आज आमची चर्चा झाली आणि ग्रामीण भागातली यंत्रणा जिल्हा परिषद सीओनी हाताळावी आणि महानगरपालिकेतली यंत्रणा म्युन्सिपल कमिशनरनं हाताळावी असे निर्णय आजच्या बैठकीमध्ये आमचे झाले आणि तशा पद्धतीचं पत्र कमिशनर ऑफिसमधनं आज तात्काळ जाईल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट लागू असल्यामुळं ऑफलाईन परीक्षा ज्या घ्यायच्या आहेत 12 तारखेपासून त्या परीक्षा घेत असताना डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी जी जिल्ह्याची आहे त्याची देखील परवानगी आवश्यक आहे आणि ती तातडीनं देण्याच्या सूचना तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज मी कमिशनर ऑफिसद्वारे केलेल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या बाबतीमध्ये सराव प्रश्नांचा जो प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झालेला होता त्या संदर्भात मी माहिती घेतल्यानंतर मला असं कळलं की 8 तारखेपासून हे सराव प्रश्न विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात होणार आहे आणि मॉक टेस्ट देखील घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं जे 2,00,000 विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देणार आहेत त्यांना कुठचीही अडचण येऊ नये, त्यांना त्या सिस्टीममधली सुलभता यावी यासाठी 8 तारखेपासून एक्झाम देखील मॉक टेस्ट देखील सुरू होत आहे आणि याचे सराव प्रश्न देखील विद्यापीठ 8 तारखेपासून अपलोड करणार आहे. दिव्यांग विद्यार्थी जे आहेत 571 दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची देखील आरोग्याच्या दृष्टीनं काळजी विद्यापीठाने घेतलेली आहे, त्या त्या महाविद्यालयाने घेतलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे नोडल ऑफिसर्स म्हणून त्या जिल्ह्यातल्या मोठ्या कॉलेजचे प्राचार्य हे नोडल ऑफिसर्स म्हणून नेमलेले आहेत, त्याची नावं आपल्याला विद्यापीठाकडनं दिली जातील. 20 मिनिटं वेळ वाढवून देतो आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण 20 मिनिटाचा वेळ हा वाढवून दिलेला आहे. परीक्षांचं स्वरूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MCQ पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची की तांत्रिकदृष्ट्या एखाद्याची जर परीक्षा राहिली तर कुठच्याही विद्यार्थ्याची परीक्षा राहणार नाही याची तजवीज देखील विद्यापीठाने घेतलेली आहे.